बोदवड शहरातील हिरवा तलावाच्या अतिक्रमण काढण्यासाठी किसान एकता संघाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विनोद पाडर यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा सुरू केला असून या मोहिमेत त्यांना विविध प्रकारच्या संघटनांनी आणि महिलांनी लेखी पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे. मावळा युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी तसेच नंदाई भाऊ उद्देशीय संस्था आणि महाकाल ग्रुप महाराष्ट्र राज्य व एकलव्य सेना बोदवड तालुका तथा बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक 7, 9, 10 मधील 277 महिलांनी पाठिंब्याचे स्वाक्षरी पत्र दिले आहे. किसान एकता संघाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विनोद पाडर यांनी आभार देखील व्यक्त केले आहेत. पण या तलावामध्ये पाण्याचा मार्गच बंद झाला आहे. या तलावामध्ये अशी चाकुरी सुद्धा नाही की तिथून आणली म्हणून पूर्ण 70-72 दुकानं म्हणजे रघुवीर व्यायामशाळेपासून तर बाजीराव पाटलांच्या मळ्यापर्यंत दुकानं ठेवलेली आहे. ही दुकानं काढण्यात यावी, तलाव पूर्ण मोकळा करण्यात यावा असं निवेदन मी माननीय तहसीलदार साहेब असतील, सार्वजनिक बांधकाम असेल, नगरपंचायत असेल, पोलीस निरीक्षक असतील आणि संबंधित जे जे डिपार्टमेंट असतील त्यांनी सर्वांना दिले होते. परंतु त्यांच्यावर या 3 आठवडे उलटून गेल्यानंतर पाहिजे ती कारवाई झोपताना दिसत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं जवळजवळ मला माझा मृत्यू निश्चित आहे असं मला वाटायला लागून गेलं आहे. कारण हे डिपार्टमेंट हे गेंड्याच्या कातडीचं आहे, भ्रष्ट डिपार्टमेंट आहे. इथले CO म्हणतात आमचा या जागेशी कुठला संबंध येत नाही. मग आता तिथे प्रोसिडिंग ठराव घेऊन ही दुकानं दिली कोणी? ही नगरपंचायतच दिली. नर तर तुम्ही कर का घेता? जरी ती महसूलची जागा असली तरी त्याचं देखभाल करण्याचा अधिकार हा नगरपंचायतचा असतो. यांनी देखभाल नाही केली, त्यांनी त्यावर अतिक्रमण करून दुकानं विकली, धंदा केला. एकाला सांगायचे तू 10,000 चांगला ठेव, तिथं चांगला ठेवतो, ठेवल्यानंतर मग त्याला सांगायचं 10 तू तो 50 मागतोय, मग त्याला. प्रतिनिधी ईश्वर वाणीचा आधार न्यूज बोदवड.